जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल वल्लभ बेनके यांचा वाढदिवस यावर्षी साधेपणाने साजरा करण्यात आला. गुळुंसवाडी येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेले निष्पाप जीव तसेच जवळचे अनेक सहकारी यांचे झालेले निधन यामुळे आमदार अतुल बेनके यांनी त्यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचं ठरवलं होतं. केवळ पूर्वनियोजित कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांना वह्या वाटप हे अपवादात्मक कार्यक्रम सोडले तर आमदार बेनके यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. 14 नंबर येथील ब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, महिला तालुकाध्यक्षा सुप्रिया लेंडे, गौरी बेनके, युवक तालुकाध्यक्ष अतुल भांबेरे, उद्योजक अमित बेनके तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त आमदार बेनके यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय त्यांच्या चाहत्यांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहूयात. वास्तविक पाहता कार्यक्रमाला येऊ नये किंवा तसं नियोजन करू नये, तरी सुद्धा तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आलात. विभागवर सगळे आले, तुम्ही चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला ते पाहायला मिळते आणि अनेक कामं कशी केली, कुठे केली, कशा पद्धतीने पुढे जातोय, काय काय केले याचा उल्लेख मी करणार नाही. पण निश्चित प्रकारे तुमच्या आजच्या सदिच्छा आणि शुभेच्छा मला निश्चित प्रकारे त्यातून एक ऊर्जा प्राप्त होईल एवढंच या निमित्ताने सांगतो. तुमच्या सर्वांचे आभार, धन्यवाद. अतुल शेठचा वाढदिवस एक काय शुभेच्छा द्याल? खरं पाहिलं तर अतुल शेठ एक युवा आणि कार्यसम्राट आमदार आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त खरं पाहिलं तर 5 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी तालुक्यामध्ये खूप काही विकास केलेला आहे आणि पुढच्या वाटचाली सुद्धा जुन्नर तालुक्याच्या वतीनं सुद्धा आमचा आता कार्यक्षेत्र आज येडगावमध्ये आहे आणि येडगावच्या या भूमीमध्ये सारी मंडळी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. वाढदिवसाच्या निमित्त त्यांना मी ह्या शुभेच्छा देऊ इच्छितो की येत्या 5 वर्षात नव्हे तर येत्या 25 वर्षात त्यांनी आमदारकी सांभाळावी, आपल्या जुन्नर तालुक्याला आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला खूप खूप प्रगतीच्या वाटेवर पुढे न्यावं आणि यशाची उत्तुंग शिखर त्यांनीही गाठावी आणि परस्परी आम्हालाही गाठून द्यावी ही इच्छा आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. ऍक्च्युली आय वॉन्ट टू से हॅपी बर्थडे वन्स अगेन टू अतुल बेनके सर. आय एम ॲक्च्युली फ्रॉम हैदराबाद and I don't know Marathi, but I love this Bloomingdale International School where I have got the opportunity to work with. Once again, happy birthday to you, sir. जब वाढदिवसा निमित्त सगळे Bloomingdale स्टाफ तर्फे त्यांना वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा. विधानसभेसाठी त्यांनी पुढे यावं आणि आपलं कार्य असंच राबवावं अशी आम्ही सगळ्यांची अपेक्षा आहे. सर, आम्हाला असं वाटतं की सरांनी अजून इथून पुढे जेवढी जितके वेळा त्यांना आमदारकी मिळेल तितके वेळा त्यांनी ती स्वीकारावी आणि खूप छान काम करतायत ते आणि अजूनही त्यांनी ते करावं. त्यांना वाढदिवसानिमित्त आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. निमित्ताने हजारोच्या संख्येने बेनके परिवार प्रेम करणारे आमचे सर्व सहकारी मला आज इथं भेटून गेले. वास्तविक पाहता यंदाच्या वर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा मी ठरवलं होतं, आपल्याला माहीत आहे. तरी माझा आदिवासी विभागातला सर्व माझा आदिवासी बांधव, सर्व मुस्लिम समाज, सर्वसामान्य शेतकरी, जे आत्तापर्यंत बेनके परिवार आणि या सगळ्या कुटुंबाची असलेली आमची जी ओढ आहे त्या माध्यमातून निश्चित प्रकारे आजचा हा दिवस मला अत्यंत ऊर्जा प्राप्त करून देणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून मी गणपतीच्या आरतीपासून जे काही फिरतो आहे तर आत्तापर्यंत आता रात्रीच्या 8 वाजले आणि खूप मोठ्या संख्येने दिवसभरात ही लोक मला भेटून गेले. सेवेचं व्रत बेनके परिवाराने घेतले, वल्लभ शेठने केलं, मीही केलं. मी जरी तालुक्याचा आमदार झालो किंवा लोकप्रतिनिधी झालो तरी हे आमदार पद जे आहे हे एक जबाबदारीचं पद आहे. लोकांनी ती जबाबदारीची खुर्ची माझ्या खांद्यावरती दिलेली आहे आणि ते जबाबदारीचं भान ठेवून कुठल्या प्रकारचा तोरा ना मिळवता, कुठल्याच प्रकारचा मी लय आमदारे म्हणून कुले काय मोठा झालाय अशा प्रकारचं न करता मी सर्व लोकांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मग या तालुक्यामध्ये प्रामुख्याने असणारे शिवसेना पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादीचा आमचा पक्ष आहे, इतर जे छोटे छोटे घटक असेल, मनसे असेल, RPI असेल, इतर जे छोटे छोटे पक्ष घटक असेल, या सर्वांनी ज्या ज्या प्रमाणात माझ्याकडे जी जी मागणी केली त्या मागणी मी बऱ्यापैकी पूर्णत्वास नेलेल्या आहेत आणि त्या पूर्णत्वास नेत असताना एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ती माझी निश्चित त्या जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकावं लागणार आहे. याच्याकरता 6 महिन्याच्या तटस्थच्या भूमिकेनंतर मी अजित दादांबरोबर राहणं पसंत केलं. मी काय कुठला पक्ष बदललेला नाही,
मी हे कुठल्या त्रयस्थ नेत्याच्या नादी लागून तिथे पक्षांतर करून माझा स्वार्थ काय मी केलेला नाही. मी आपल्याच पक्षातल्या जे काही गोष्टी घडल्या असतील त्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. आता बरेच जण माध्यमांसमोर किंवा या सगळ्या गोष्टींसमोर एक वेगळ्या पद्धतीने माझ्याबद्दल वक्तव्य करणं किंवा मला एक गोष्टीतून फ्रेम करणं किंवा अतुल बेनके कसं चुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाऊल उचललं आहे असं ते बोलण्याचा प्रयत्न करतात. पण जे वल्लभशेर बेनके साहेबांनी 2009 साली चिलेवाडीच्या पाईपलाईनचं काम जे चालू केलं ते मी आता परिपूर्णच नेतो आहे. त्याला 100 कोटी रुपये आणले. चिलेवाडीचं पाईपलाईनचं काम पूर्ण करतो आहे. माझ्या पूर्व भागातल्या सगळ्या लोकांना 22 गावांना पाणी पुरवतोय. ही काय माझी चूक झाली? वडज उपसा सिंचनच्या माध्यमातून 35.5 कोटी रुपये तिथं खिलारवाडीच्या माथ्यावर आम्ही आणतोय आणि तिथं जवळपास 7-8 वाड्या आणि 3 गावं समृद्ध होणार आहे. 550 हेक्टर ओलिताखाली येणार आहे. ते काम मी मंजूर केलं ती काय माझी चूक झाली? अने पठार जो दुष्काळ सदृश परिस्थिती होती तिथं आजपर्यंत पाणी नाही. जेव्हा झाली तेव्हा मानेगडोच्या बुडीत बंधारे त्या तिसऱ्या सुप्रेमामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की मानेगडोच्या बुडीत बंधारे या प्रकल्पातून वगळण्यात येत आहे. तिसऱ्या सुप्रेमाच्या वेळेस का कुणी जागरूक राहिलं नाही? तेव्हा कोण होते आमदार? 2018 साली नेतोडचा 100 MCFT जो बंधारा आहे तो प्रकल्पातून वगळण्यात आला आणि कर्जतचा तुकाई किंवा तुळजाई तो प्रकल्प ॲड करण्यात आला. का नाही तेव्हा लक्ष दिलं? जेव्हा आता 34 सुप्रमा होणार आहे, मी जसं 34 सुप्रमामध्ये आणि पठाराचं नाव आता समाविष्ट करणार आहे, कोपरे मांडव्याचा बंधारा आम्हाला करायचा आहे, हे सगळे प्रकल्प आपल्याला करायचेच नाही. आपल्या हातातल्या गोष्टी ओढून नेल्या आणि हे आपण सगळं फक्त बघत राहायचं. हा काही राजकीय आणि पक्षीयवाद नाही आहे, पण जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून हा आपला शेतीप्रधान तालुका आहे. ह्या शेतीची ताकद आणि मूळ गाभा काय असेल तर हे जुन्नर तालुक्याच्या कुकडीचं पाणी आहे. आणि ह्या कुकडीचं पाणी जर कोण आपल्या दृष्टिकोनातून ज्यांनी हिसकून नेलंय ते परत आणायला नको. आपल्या प्रत्येक ठिकाणी जे पाणी आपल्याला पोचवायचे ते पोचवायला नको. म्हणून ह्या पाण्याचा संघर्ष आपल्याला पुढं अजूनही तो संपलेला नाही, तो पुढं निश्चित प्रकारे आपल्याला तो करायचा आहे. आपण जुन्नर तालुक्याच्या पाण्याच्या बाबतीत इतर कोणाचंही मनोगत घ्या नाही तर तालुक्यामध्ये तुम्ही व्हॉइस घ्या की कशा बाबतीचं नियोजन झाले. 34 सुप्रमा जी होणार आहे त्या 34 सुप्रमामध्ये आपल्या पदरात आपल्याला काय काय पाडायचं आहे त्याचा उल्लेख मी केलेला आहे. पण 2018 जी 3री सुप्रमा झाली त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्याच्या 2 गोष्टीमध्ये नुकसान झालंय ते पुन्हा एकदा मला ते आणायचं आहे. त्याचा मी उल्लेख इथं केलेला आहे. जसं 5 वर्षामध्ये मी जुन्नर तालुक्याच्या हिताच्या पाण्याचं रक्षण करून प्रत्येक शिवारापर्यंत लोकांचं समाधान होईल तोपर्यंत पाणी पोहोचण्याचं काम केलं, दुष्काळाची परिस्थिती तरीसुद्धा केलेलं आहे. हे सरकार येतील जातील कोणाचं सरकार असं म्हणणार नाही. पक्षवाद आहे मी असं मी पुन्हा एकदा म्हणणार नाही, पण हा वाद फ्रांचा आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला मजा झाली तेव्हा मानेगडोच्या बुडीत बंधारे त्या तिसऱ्या सुप्रेमामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की मानेगडोच्या बुडीत बंधारे या प्रकल्पातून वगळण्यात येत आहे. तिसऱ्या सुप्रमाच्या वेळेस का कुणी जागरूक राहिलं नाही? तेव्हा कोण होते आमदार? 2018 साली नेतोडचा 100 MCFT जो बंधारा आहे तो प्रकल्पातून वगळण्यात आला आणि कर्जतचा तुकाई किंवा तुळजाई तो प्रकल्प ॲड करण्यात आला. का नाही तेव्हा लक्ष दिलं? जेव्हा आता 34 सुप्रमा होणार आहे, मी जसं 34 सुप्रमामध्ये आणि पठाराचं नाव आता समाविष्ट करणार आहे, कोपरे मांडव्याचा बंधारा आम्हाला करायचा आहे, हे सगळे प्रकल्प आपल्याला करायचेच नाही. आपल्या हातातल्या गोष्टी ओढून नेल्या आणि हे आपण सगळं फक्त बघत राहायचं. हा काही राजकीय आणि पक्षीयवाद नाही आहे, पण जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून हा आपला शेतीप्रधान तालुका आहे. ह्या शेतीची ताकद आणि मूळ गाभा काय असेल तर हे जुन्नर तालुक्याच्या कुकडीचं पाणी आहे. आणि ह्या कुकडीचं पाणी जर कोण आपल्या दृष्टिकोनातून ज्यांनी हिसकून नेलंय ते परत आणायला नको. आपल्या प्रत्येक ठिकाणी जे पाणी आपल्याला पोचवायचे ते पोचवायला नको. म्हणून ह्या पाण्याचा संघर्ष आपल्याला पुढं अजूनही तो संपलेला नाही, तो पुढं निश्चित प्रकारे आपल्याला तो करायचा आहे.
तर त्यांनी पुन्हा तिथं जाऊन की आता आपल्या जे काही चाललेलं आहे त्याच्यातून अमुक अमुक व्यक्तींना स्थान द्यायचं नाही, ठीक आहे, नाही द्यायचं तर त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण साहेबांचा आदर आजपर्यंत 40 वर्ष बेनके साहेबांनी केलाय, बेनके परिवाराने केलाय, मी सुद्धा केलंय, अजूनही करत राहील, या सगळ्या गोष्टी राहील, साहेबांच्या विचारानेच पुढे जाण्याचा मी निश्चित प्रकारे प्रयत्न करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच मी पुढे जाणार आहे. आजीदादा काय परका माणूस नाही आहे, आजीदादा पण कुटुंबातलाच माणूस आहे. आजीदादा जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती आपण थोडी महाराष्ट्रात आणि देशात जर पाहिली की जिसकी काठी उसकी भैंस, ज्याची सत्ता त्याच्या इथं काम येतात, तर निश्चित प्रकारे दादांनी जर सत्तेचं व्रत स्वीकारलं असेल आणि त्याच्या माध्यमातून मला जर काम करण्यामध्ये यश आलं असेल, ठीक आहे, मी माझं काम केलं आहे. पण पवार साहेबांचा विचार आम्ही कदापि सोडणार नाही, पवार साहेबांच्या विचारानेही पुढे जाईल. अजूनही मी सांगतोय की निवडणुकीला अजून कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये अजूनही बरेचशा काही काही स्थित्यंत्र घडतील किंवा या सगळ्या गोष्टी होतील. ते स्थित्यंत्रामध्ये मी सांगणार आहे, मी एक छोटा माणूस आहे, पण छोटा माणूस जरी असलो त्या बाबतीत सर्वांनी एकमेकाच्या हातात हात धरून काम केलं पाहिजे, कुठल्याही पक्ष जरी नेता असते, पण अशा बाबतीत जर वागत असेल तर हे चुकीचं आहे. ही तालुक्याची जनता किंवा नारायणगावची जनता पण माफ करणार नाही, जे काय करणार ते आम्हीच करू, तुम्ही काय करू शकणार नाही, ही जी भावना आहे ना ही पहिले त्यांनी काढली पाहिजे असं माझा त्यांना आवाज. महायुतीमध्ये शरददादा आहेत, आशाताई आहेत, ते देखील दावेदार आहेत विधानसभेसाठी, याबाबत तुम्ही कसं पाहता याच्याकडे? कसं आहे, महाविकास आघाडी आणि महायुतीमधून अनेक इच्छुक आहेत, ज्याचा ज्याला इच्छुक राहण्याचा त्याचा अधिकार आहे, ज्याला ज्याला त्याचा दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. शेवटी जे जे इच्छुक होतात, जे जे दावा करतात, त्यांचं त्यांचं काहीतरी गणित असतील किंवा त्यांनी आतापर्यंत जे काम केलं त्याला लोक पसंत देतील अशा पद्धतीने पुढे जाणार. म्हणून ज्यांनी दावे केले आणि ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांच्याबद्दल मी कसं काय काय बोलणार. जुन्नरच्या जनतेची सेवा प्रदीर्घ काळ वल्लभशेठ बेनके साहेबांनी केली, 2 टर्म जरी ते आमदार नव्हते तरी त्यांनी केली, पहिल्यांदा मला लोकांनी नाकारलं तरी मी त्यांची सेवा करत राहिलो आहे, आत्ता मी आमदार झालो तर मला परिपूर्ण जे काय करता येईल ते मी करणार आहे आणि पुढेही जनता सुजाण आहे त्या दृष्टिकोनातून ते एक चांगला लोकप्रतिनिधी निवडतील याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये काही कुठली शंका नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या वेगळ्या फॅक्टर्सनी घडल्या होत्या, त्याचं जे काय एक्झाम्पल आहे ते काय विधानसभेला काय लावण्याचा काय अर्थ ड्रीम प्रोजेक्ट काय असतं तसं जर लावायचं असतं तर पवार साहेबांच्या मागे राहिलेली ही काही जे काही मोठ्या प्रमाणामध्ये ही काही लोक आहेत ही काही तुम्हाला इथे दिसतील ते तुम्हाला पाहायला मिळालं असतं. आगामी ड्रीम प्रोजेक्ट नेता म्हणत नाही, जो सर्व समाजामध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी करणारा, शेतकऱ्यांमध्ये आदर्शवत पुढे जाणारा हे जे काही लोक असतील ते ते श्रेयत आहे. तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना वाटतं की तुम्ही शरद पवार गटातून निवडणूक लढवावी याबाबत काय बोलत? त्याच्याबद्दल मी तुम्हाला आधी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी काय काय झालं ते पण मी सांगितलं, त्याचा पुनरुल्लेख करत नाही. पवार साहेबांच्या मी सहमत आहे आणि त्या लोकांच्या भावनेशी मी सहमत राहून ज्याच्या गोष्टीवरून पुढे जायचंय त्या गोष्टी करतोय, पण काही ठराविक सरळ असतं तर त्यांना बी माहिती आहे माझं मत काय आहे आणि म्हणून लोक मला स्वीकारतील, ते लोक माझ्या मागे उभं राहतील, कारण पवार साहेबांचा विचार घेऊनच मी पुढे जाणार. भविष्याचे ड्रीम प्रोजेक्ट काय असतील आपले? ड्रीम प्रोजेक्ट जुन्नर तालुका पर्यटन जाहीर झाला, पण फक्त तो जाहीर झाला त्याच्यावर कुठल्या प्रकारचं काम झालं नाही. मी आता पर्यटनाचा DPR करायला हाती घेतलेला आहे, जवळपास 2500 DPR आम्ही आता तयार करतोय, त्याचं कन्सल्टंट पुढच्या आठवड्यामध्ये फायनल होणार आहे आणि तो DPR फायनल झाल्यानंतर त्या DPRला एका दमात महाराष्ट्र शासनाकडून मी मान्यता घेणार आहे आणि त्याला टोकन अमाऊंट म्हणून किमान 100 कोटी रुपये तरी ते पर्यटनला आणणार, जेणेकरून वल्लभशेठ बेनके साहेबांनी जसं 2004 साली शिवनेरीच्या किल्ल्याच्या विकासाची सुरुवात केली ते आज 20 वर्षानंतर आपल्याला किल्ला विकसित दिसतोय, तसं पुढे मी आमदार असले तर अन्य कोणी असेल पण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे एवढं पर्यटनाचं काम 2500 कोटीचं जेव्हा उभं राहील तेव्हा अनेक वर्ष पुढच्या 15-20 वर्षामध्ये जुन्नर तालुका पर्यटनाच्या माध्यमातून एक खूप मोठ्या प्रकारची झेप घेणार आहे. पर्यटनाच्या वाढीसाठी जुन्नर तालुक्यातल्या अर्थकारणाला एक वेगळी चालना मिळणार आहे, पण अर्थकारणाला चालना मिळत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आणि ते निसर्ग सर्यास होणार ज्याच्या बाबतीत पण काही नियमावली ते ठरवले जाणार आहे. जसे आपले पठार असतील
कास पठारासारखा आणि पठार असेल किंवा आम्ही हत्तीचं पठार असेल किंवा अन्य असे पठार आहेत की जिथं अजून लोक पोहोचतील नाही असे काही पठार आहेत त्याचं जतन करणं, तिथली जैवविविधता जपली गेली पाहिजे, इतर ऐतिहासिक स्थळं त्यांची जपणं गेली पाहिजे, इतर निसर्गाची स्थळं असतील, इतर धार्मिक स्थळं आहेत या सगळ्यांचा समाविष्ट करून हा जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठा होईल. त्यामध्ये पूर्वीपासून बेनके साहेबांनी जे काही आखले होते त्यात एक महत्त्वाचा प्रकल्प सुंदरतावन पर्यटन प्रकल्प होता. इरिगेशनच्या जागेमध्ये तो होतो आहे. इरिगेशनच्या जेवढ्या जागा आहेत त्याच्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प उभं राहणार आहे त्याचं पर्यटन